राजूच्या शाळेत आज परिवार दिवस साजरा केला जात आहे. प्रत्येक मुलगा आळीपाळीने आपल्या कुटुंबाला आपल्या वर्गाशी ओळख करून देत होता. राजू सुद्धा त्याच्या पूर्ण कुटुंबासोबत शाळेत आला होता. जेव्हा राजूची पाळी आली तेव्हा तो त्याच्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन समोर आला आणि सर्वांची ओळख करून दिली. हे आहेत माझे वडील. माझ्या वडिलांचे नाव प्रकाश आहे. ही माझी आई आहे. तिचे नाव कविता आहे. ही आहे माझी बहीण. तिचे नाव दीपिका आहे. पण आम्ही प्रेमाने तिला दीपू म्हणतो. आणि ही माझी आजी आहे. ती घरात सगळ्यांमध्ये मोठी आहे. तिचे नाव ललिता देवी. संपूर्ण वर्ग राजूच्या कुटुंबाला भेटून खूप आनंदी झाला. आता पूर्ण कुटुंबाने एकत्र फोटो काढला आणि परत घरी आले. चला राजूच्या कुटुंबाचा फोटो बघूया. विचार करा आणि सांगा कुटुंबाच्या वेगवेगळ्या सदस्यांमध्ये काय काय नाते आहे. हे दोघे पती पत्नी आहेत. हे दोघे वडील आणि मुलगा आहेत. या दोघी आई मुलगी आहेत. हे दोघे भाऊ बहीण आहेत. हे दोघे आजी नातू आहेत. हे दोघे आई मुलगा आहेत. अशा प्रकारे तुमच्या कुटुंबात सुद्धा सर्व लोकांचे एकमेकांशी कशा प्रकारे नाते आहे त्याचा विचार करा. चला फोटो पुन्हा पाहूया. दीपिकाचे डोळे अगदी तिच्या आई सारखे आहेत. राजू आणि त्याच्या वडिलांचे केस अगदी सारखेच आहेत. त्या दोघांची खाण्याची आवड सारखीच आहे. एकाच कुटुंबातील लोकांमध्ये अनेक समानता असतात. तुम्ही सांगा तुम्ही कोणासारखे दिसता. तुमच्या सवयी कोणासारख्या आहेत. राजूच्या घराची घंटा वाजली. बघा तर कोण आले आहे. ही पुष्पा आहे. ती राजूच्या घरी भांडी घासायला येते. पुष्पा शहराबाहेरील झोपडपट्टीमध्ये राहते. तिच्या घरी बरेच सदस्य आहेत. आई वडील, दोन भाऊ, एक लहान बहीण आणि चुलत भाऊ. शाळा संपल्यानंतर पुष्पाने काम सुरू केले. तिच्या घरात प्रत्येक जण काही ना काही काम करतो. वडील एक धोबी आहेत आणि आई आणि भाऊ इस्त्री करण्याचे काम करतात. लहान भावंडे शाळेत जातात. चुलत भाऊ शहरात रोजंदारीचा मजूर आहे. अगदी घर कामात सुद्धा प्रत्येक जण एकमेकांना मदत करतो. कुटुंब आपली पहिली शाळा असते. येथे आपण बरेच काही शिकतो. राजू आपल्या आई कडून स्वयंपाक शिकला आणि आजी कडून कित्येक गोष्टी शिकला. पुष्पाला तिच्या चुलत भावाने सायकल चालवायला शिकवले आणि तिने आई कडून कित्येक पारंपरिक गाणी शिकली. दोघेही त्यांच्या कुटुंबाकडून आदर्श आणि चांगले व्यवहारिक ज्ञान सुद्धा प्राप्त करतात. दोघांच्याही घरामध्ये काही रीती काही कायदे आहेत. राजूच्या घरात मोठ्याने बोलणे पसंत नाही. पुष्पाच्या घराच्या स्वयंपाक घरात चप्पल घालण्यास परवानगी नाही. तुमच्या घरी सुद्धा रीतिरिवाज आणि नियम आहेत का आणि ते कोणते आहेत. आणि जेव्हा राजू उदास असतो तेव्हा तो वडिलांशी सलामसलत करतो. जेव्हा त्याला काहीतरी नवीन शिकण्याची उत्सुकता असते तेव्हा तो आपल्या आईकडे किंवा वडिलांकडे जातो आणि बरेच प्रश्न विचारतो. पुष्पाला तिच्या लहान बहिणी बरोबर खेळायला आवडते. जेव्हा ती आपल्या बहिणी बरोबर खेळते तेव्हा ती सर्व थकवा विसरते. पुष्पा आणि राजू दोघांनाही आपले कुटुंब खूप आवडते. ते दोघेही आपल्या घरातल्या वडील जनांचा आदर करतात आणि कामात मदत करतात. राजू स्वयंपाकात मदत करतो. पुष्पा आपल्या वडिलांना बाजारातून सामान आणण्यास मदत करते. आज आपण पाहिले आणि जाणले की राजू आणि पुष्पाच्या कुटुंबात कोण आहे आणि ते सर्व एकमेकांशी कसे संबंधित आहेत. आपल्याला समजले की कुटुंबातील लोकांचे रूप आणि सवयी सारख्या असतात. आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांकडून बरेच काही शिकतो आणि आपण त्यांच्यावर खूप प्रेम करतो. लहान मुलांबद्दल आपुलकी आणि वडील जनांचा आदर ही कुटुंबाची महत्वपूर्ण मूल्ये आहेत. कुटुंबामधून आपण बरोबर चूक, संस्कृती, वागणे आणि चांगली मूल्ये या संबंधित धडे घेतो. म्हणून मुलांनो, तुमच्या कुटुंबाकडून तुम्ही काय शिकता ह्याचा विचार करा. तुमचे सर्व कुटुंब तुमची पहिली शाळा आहे.